ही मराठी उत्सव नात्यांचा 2021 या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर चिन्या आणि रॉकी आलेत. मी हाय हॅलो नमस्कार बोलली नाही कारण चिन्या लगेच मला कॉफी आपण करूया. हाय हॅलो नमस्कार. मला खूप भारी वाटतं माहिती गाईस. पण तुम्ही छान दिसताय दोघं जण. म्हणजे हाफ पॅन्ट मधनं चिन्या फुल म्हणजे सूट मध्ये आलाय आणि टी शर्ट जीन्स नंतर रॉकी सुद्धा सूट मध्ये आले. मस्त दिसतंय. थँक यू. केलंय हे डिझाईन माझा ऋग्वेद म्हणून आहे डिझायनर त्यांनी केलंय. आणि तुझं? माझी मेघना म्हणून आहे आजी तिने केलंय. दर्शन तू पण खूप छान दिसतेस. थँक्यू सो मच. म्हणजे मी यांना कॉम्प्लिमेंट दिल्यावर हे लगेच मला कॉम्प्लिमेंट. पण तुमचा आज ब्लू कलर आहे राईट. सो कसं डिसाईड झालं की आज आपल्याला रेड कार्पेटसाठी काय गेट? मला असं वाटतं ब्लू इज द कलर ऑफ विक्ट्री. त्यामुळे सगळे पुरस्कार हे घेऊन माझ्यामध्ये ब्लू इज कूल. बेसिकली ब्लू कलर इज अ कूल कलर आणि आम्ही कूल दिसलो पाहिजे सगळ्यांच्या समोर. सो ब्लू कसं वाटतं तुम्हीच सांगा ना कसं दिसतोय मी. एकदम रेड कार्पेटवर येताना किती एक्साइटमेंट आणि पॉझिटिव्हिटी असते? खूप धमाल असते कारण आपण म्हणजे सगळ्या लोकांना भेटतो नाही तर एरवी आम्ही फक्त एकमेकांना सोशल मीडियावर बघतो किंवा टी व्हीवर बघतो. आता सगळ्यांना भेटणं सगळे इतके छान छान ड्रेसअप होऊन येतात आणि ती धमाल असते मजा असते. फोटो भरपूर मिळतात इंस्टाग्रामसाठी कॉन्टेंट मिळतो. बेसिकली ना बेसिकली आपण प्रत्येक अवॉर्ड्स म्हणजे बॉलिवूड हॉलिवूड सगळे त्या सगळ्या अवॉर्ड्समध्ये आपण त्यांना बघत आलो रेड कार्पेटवरती. आणि जेव्हा आपण या इंडस्ट्रीत आलो तेव्हा बरेचसे फ्रेंड्स तू कधी तुझं रेड कार्पेट असेल तेव्हा मला बोलव पण अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला बोलू शकलो नाही. सो दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे आपण जे बघत होतो विचार करत होतो ते आज घडते आणि त्याच्यासाठी मला खूप बरं वाटतं मजा येते की यार त्रियुग मंत्री आज रेड कार्पेट पे. ओ माय गॉड क्या बात है. प्लस नॉमिनेशन सुद्धा आहेत मालिकेला खूप सारे त्याची किती एक्साइटमेंट आहे. आणि मी पाहिलं तुम्ही सगळे एकमेकांसाठी वोट अपील सुद्धा करत होता. येस सगळ्यांसाठी वोट अपील केलं. म्हणजे ऍक्च्युली फक्त फेसबुकवरती एकदाच करू शकतो. बाकी सगळ्या बाकीच्या वोट्स अपील करण्यासाठी आपण वारंवार करू शकतो. रोजचं एकदा करू शकतो. मी सगळ्यांना केलं वोट. मलाही केलं ह्यालाही केलं दुसऱ्या दिवशी मोहितलाही केलं आदितीलाही केलं सगळ्यांना वोट करत होतो आपल्या लोकांना. इनफॅक्ट जिथे आपली लोकं नव्हती तिथे मग दुसऱ्या लोकांना सुद्धा वोट करत होतो की चला आपल्याला ही सिरियल पण आवडते ही चांगली आहे आपल्या सरांची आहे किंवा कोणाची. सो त्यांना सुद्धा वोट करत राहत होतो मी. अर्णव हा लुकचा फोटो पोस्ट केला आहेस का आणि समस्त मैत्रिणींनी आजींनी काय कॉम्प्लिमेंट दिली? आता आजीने डिझाईन केल्यामुळे तिचं म्हणणं आहे खूप छान आहे वगैरे. हो मी ॲक्च्युली अगोदरचं जे त्रियुगदादा बोलला मी ते पण कंटिन्यू करू इच्छितो की तेच की जे आपण टी व्हीवर बघत आलो आहे जे नॉमिनेशन्स होतात की ते लोक तिकडे बसतात आणि त्यांची नावं अनाऊन्स होतात तर हे आपल्याबरोबर घडणं किंवा तिकडेची जी खुर्ची आहे त्याच्यावर आपलं नाव लिहिलं जाणं हे आय हॅव बीन ओनली वॉचिंग इट ऑन टी व्ही आणि आता ते आपल्याबद्दल घडणं तर ते सुद्धा एक खूप मोठी. आणि आता कॉम्प्लिमेंटबद्दल मस्त. मी खरं तर कोणालाच दाखवलं नाही मी काय घालणार आहे ते. तर आय हॅव केप्ट इट मी पाहिलेलं मी पाहिलेलं कारण आम्ही रूम शेअर करतो व्हॅनिटी शेअर करतो. हे बघा आम्ही आता पण टू शॉट मध्ये उभे आहोत. कायम असंच उभे राहतो म्हणजे सगळ्यांना मध्ये चिन्ह आणि मी आजकाल बरेच सीन करतो त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली. मी याच्या खांद्यावरती हात ठेवतो आता पण मी असंच उभा राहिलो. आय डोंट नो म्हणजे आता रिसेंटलीच मी बघितलं स्वीटूला खरं खरं सांगायचं तुमचा एक प्रयत्न सुद्धा फसला आणि आता काय करायचं ह्याच्यावर सगळे डोकं लावायला लागलेत. बॅकस्टेजची मैत्री मी ह्याला माझा लहान भाऊ समजतो आणि तसाच येतो आणि मजा येते याच्यावर काम करायला. ह्याला काही टिप्स देतो हा ते ॲक्टिव्हली घेतो म्हणजे म्हणजे कसं म्हणतो आपण पॉझिटिव्हली घेतो की हां असं करूया. इव्हन आत्ता पण आम्ही जेव्हा डान्स करणार होतो डान्ससाठी पण मी चिन्हे आपण हे एंडला करूया का ही स्टेप जमत नाही आपण ही करूया का. सो यू वॉज टेकिंग इट पॉझिटिव्हली की हां बाबा असं करूया नो प्रॉब्लेम. सो इज अ व्हेरी नाईस गाय टू बी विथ. एक्झॅक्टली तो जसा बोलला तो लहान भाऊ समजा तो मोठ्या भाऊसारखाच आहे. एव्हरी टाईम जेव्हा रोज तो सेटवर येतो तो स्वतः येऊन भेटणार किंवा मी समजा त्याच्यानंतर आलो तर मी येणार त्याला भेटणार तो एक मिठी मारतो आणि चिनी कसा आहेस बाबू तो हे बोलतोच. आणि ते एक प्रेमाने ते असतंच तर मग ते त्याचं अफेक्शन आहे आणि तो सतत आम्ही आता आम्ही खूप गेम्स खेळतो फक्त ते की आम्ही वेगवेगळे गेम्स खेळतो तसं तर की आम्ही बाजूबाजूला बसून वेगवेगळे गेम्स खेळतो. पी सी मोबाईलवरती वेगळा गेम खेळतो मग मी एक वेगळा गेम खेळतो. मी गेली 3 वर्ष तो गेम खेळतो कारण एकमेव गेम आहे तो मला आवडतो खेळायला माइंड फ्रेश होतं. इनफॅक्ट शूटिंग पॅकअप झालं की मी घरी जाऊन एक तास तरी तो गेम खेळतो. मी सगळं तो थकवा एकदम गायब होऊन जातो. सो सगळ्यांनी करावं बेसिकली असं काही ट्राय करावं. त्यांनी लग्न झालं त्यांनी नका करू तर तुमचा गेम होईल. आणि आता परफॉर्मन्स सुद्धा आहे पुरस्कार सोहळ्यात. सो गाईज थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू.